भाजप मनसेच्या संभाव्य युतीची चर्चा सध्या सुरू आहे. मुंबईतल्या एका जागेसाठी मनसे आग्रही आहे अशी माहिती कळते. विधानसभेच्या जागांची सुद्धा मनसेकडून मागणी केली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मनसे आणि भाजपची युती होणार का या संदर्भातल्या चर्चा रंगतात. प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. ओम, काय नेमकी कारण आहे ज्याच्यामुळे ही संभाव्य युतीची चर्चा आहे आणि मनसे जर मुंबईतल्या कुठल्या जागेसाठी आग्रही आहे तर ती जागा नेमकी कोणती? रेड्डी, ज्याप्रमाणे आज मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि योगायोगानं अगदी काल संध्याकाळी भाजपचं दिल्लीतलं राष्ट्रीय अधिवेशन संपलं. हा जरी योगायोग असला तरी दिल्लीतल्या अधिवेशनाच्या नंतर लगोलग आशिष शेलार यांनी अशा प्रकारची भेट निश्चित स्वरूपात त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. विचारलास की युतीसाठी जे काही जागांबद्दल चर्चा सुरू आहे ती देखील तितकीच महत्वाची आहे. लोकसभेच्या अनुषंगाने भाजपनं कुठलीही रिस्क घ्यायची नाही असं ठरवलंय, त्यामुळे लोकसभेला जितक्या घटकांची मदत होईल जितक्या प्रमाणात अधिकाधिक मतं भाजपला मिळतील त्यासाठी भाजप प्रयत्न करते. दक्षिण मुंबईतला भाजपसाठी जो आवश्यक असलेला मतदारसंघ आहे दक्षिण मुंबईचा, त्यामध्ये मनसेचं लालबाग शेवडी परळ या भागातलं जे वोट बँक आहे ते भाजपसाठी महत्वाचं ठरतंय. या सगळ्या संदर्भामध्ये मनसेनं एका लोकसभेची आणि त्यासोबतच काही विधानसभा मतदारसंघांची मुंबईतले काही मतदारसंघ जिथे मनसेचे पार पडले अशा जागांची मागणी केली आहे. दक्षिण मुंबई जसं मी सांगितलं की जे तीन मतदारसंघ विशेषत्वाने लालबाग शिवडी परळच्या अनुषंगाने आहेत तिथली मतं लोकसभेसाठी डायव्हर्ट कशा प्रकारे केली जातील यासाठी हे प्रयत्न आहेत. आणि मुंबईतला मराठी टक्का जो उद्धव ठाकरे यांच्यासोबत काही प्रमाणात आजही कायम आहे तो भाजपकडे कशा प्रकारे वळेल, युतीला त्याचा फायदा कसा होईल या सगळ्या संदर्भात युतीची चर्चा सुरू आहे. जागा वाटपाबाबत सुद्धा काही प्राथमिक स्वरूपामध्ये बोलणी सुरू आहे असंही कळतं. आता जोपर्यंत जागाची निश्चिती होत नाही तोपर्यंत युतीचा कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही असं मनसेनं म्हटलंय. त्यामुळे याबाबत अधिकृतरित्या काय समोर येते हे पाहणं महत्वाचं आहे. त्यात आशिष शेलारांनी सकाळी एक सूचक वक्तव्य केलंय, आमच्या भेटीगाठी सुरू आहेत त्यामुळे यापेक्षा अधिक मी काही बोलू शकत नाही, तुम्ही समजून घ्या अशा प्रकारचं ते विधान असतं. यातून जो अर्थ राजकीय मंडळी काढतात तो सहजगत्या निघतोय. त्यामुळे युतीची चर्चा सुरू आहे आणि ती काही स्वरूपात सकारात्मक आहे असं निश्चित आणि त्यातून पुढे नेमकं काय घडतंय हे बघणं महत्वाचं असेल. ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.